जय जय महाराष्ट्र केकला मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत सुस्वागत. आज आपण आलेलो दळगाव खुबे इथे आलेलो आहोत. भारत शिक्षण प्रसारक मंडळ ही जी सुप्रसिद्ध संस्था आहे त्या संस्थेच्या जानकी देवी या शाळेच्या मार्फत या ठिकाणी संत गाडगे महाराजांची पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या संदर्भामध्ये या ठिकाणी सुंदर सुंदर नाटिकाचं आयोजन केलं, समाज प्रबोधन या ठिकाणी झालेलं आहे. आणि या ठिकाणी पाल्यच आहे ज्यांनी सहभाग घेतलेला आहे, त्या पाल्याचे आई वडील या ठिकाणी उपस्थित आहे. आपण त्यांना विचारणार आहोत की या ठिकाणी जी सुंदर नाटिका समाज प्रबोधन या ठिकाणी झालेली आहे, आपल्या पाल्यांनी यामध्ये भाग घेतलेला आहे ताई, तर या संदर्भामध्ये केकेला दर्शकांना आपण दोन शब्द या ठिकाणी सांगाल. आम्हाला पाण्याचं महत्व कळालं मुलांच्या सांगण्यावरून, पाणी कसं वापरावं काय वापरावं. शाळेमधून पण बऱ्याच मुलांना शिकवलं जातंय, घरामध्ये पण कसं वागायचं काय वागायचं. इथले शाळेचे संस्कार खूप चांगले आहेत, शिकवतात पण सर लोक पण चांगले, प्रत्येक वेळेस माहिती देतात लेकरांची की बा तुमचा मुलगा आता चांगले टक्के पडले किंवा नाही पडले, अभ्यासाकडे लक्ष देतो की नाही देत, चांगली माहिती देतात शाळेत. पुन्हा आम्हाला शाळेबद्दल अभिमान वाटतो या शहरातल्या शाळेपेक्षा तरी या शाळेमध्ये माझ्या मुलाचं प्रोग्रेस वाटते. आम्हाला जे उद्धव सरांच्यामुळे आम्ही माझा भावाचं मित्र आहेत ते त्यांनी मला सांगितलं माझ्या भावाने की सर खूप चांगलं लक्ष देतो मुलांकडे, म्हणून आम्ही यावर्षी 11वी 12वी त्याला इकडे ऍडमिशन घेतलं. म्हणजे शाळेचे संस्कार चांगले आहेत, शाळेचं जे काही शिकवण्याचं कार्य असेल, ज्ञानाचं कार्य जे आहे ते अत्यंत सुंदर कार्य आहे. आपण सुद्धा या ठिकाणी सर आला या संदर्भामध्ये संस्थेच्या विषयी शाळेच्या विषयी दोन शब्द आपण काय सांगू शकतो? सर असं आहे, बाकी शिक्षण तर कुठेही होते पण बाकीचे जे म्हणजे मुलांना ज्या चालीरीती आहे कलागुण आहे त्याला वाव नाही भेटत. शहरी शाळांमध्ये फक्त अभ्यास होतो, अभ्यासाचं म्हणजे एक ओढ लागलेली आहे लोकांची की नाही यार अभ्यास पाहिजे, एवढे पर्सेंटेज पाहिजे, ते इथं नाही आहे. बाकी म्हणजे सर्व घेऊन चालतात. म्हणजे चार भिंतीच्या आतमधलं शिक्षणात ज्या म्हणजे दुधात साखर टाकण्याचा एक प्रयोग आहे की चार भिंतीच्या आतचं शिक्षण न घेता आपण चार भिंती ओलांडून आपण जनतेमध्ये मिसळून त्यांना एक समाज प्रबोधनही झाले पाहिजे आणि देशपातळीवर आपले पाल्य चांगल्या रीतीने भरले पाहिजे अशी हे संस्थेचं कार्य असं तुम्हाला म्हणायचं असं. या संस्थेने सर भरपूर माझ्या मुलात एक परिवर्तन आणलेलं आहे आणि तो कसा पहिले बिलकुल खेळत नव्हता काय नव्हता, आज तो बोलू लागला. आज मला फार चांगलं वाटलं की इतक्या भरपूर माणसासोबत तो म्हणजे समोर बोलू राहिला. म्हणजे हे गुण बेरिंग आली, बेरिंग आली आहे, प्ले बेरिंग ही नव्हती त्याच्यामध्ये. त्याने आतापर्यंत भाग घेतलेलाच नाही आहे अशा कोणत्या कार्यक्रमामध्ये, एकदा छोटा असतानाच गेलो होता. आम्हाला तर यकीन पण नव्हतं आलं की तो आज कार्यक्रम कर म्हणून बघायला आलो. भविष्यामध्ये तो रंगमंचावर सुद्धा सुंदररित्या काम करू शकेल असं म्हणायचं तुम्हाला. म्हणजे आता एकदा उत्सव वाढला तर तो काही नाही करू शकतो. म्हणजे तुम्ही आनंदी आहात, पालक वर्ग या ठिकाणी खूप आनंदी आहे की त्यांनी भारत शिक्षण प्रसारक मंडळाची जी संस्था आहे, सुप्रसिद्ध संस्था आहे, ते जानकी देवी महाविद्यालय विद्यालय जे आहे जानकी देवी विद्यालयामध्ये हे मुलं शिकतात आणि पालकांच्या चेहऱ्यावर भरभरून आनंद झालेला आहे की आमचा मुलगा हा कधी न बोलणारा मुलगा आज हा रंगमंचावर या समाज प्रबोधनाचे कार्य या ठिकाणी करतो. हे जानकी देवी शाळेचं फार मोठं कौतुक करावं की त्यांनी आणि आपल्यासोबत ज्यांनी भाग घेतला ते विद्यार्थी आपल्यासोबत आहेत. आपण आपल्या शाळेविषयी काय सांगू शकता की या ठिकाणी आपण जो भाग घेतला अत्यंत सुंदररित्या आपण समाज प्रबोधनाचं नाटिका या ठिकाणी सादर केली, ज्यामध्ये पाणी आणवा, पाणी गिरवा, झाडे लावा, झाडे जगवा अत्यंत सुंदर नाटिका या ठिकाणी केलेली आहे. आणि या ठिकाणचे जे शाळेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय शंकरराव बाबा आहेत, त्यांचे सर्व संचालक मंडळ, त्यांचे सर्व प्राचार्य, त्यांचे सर्व शिक्षकवृंद सर्व या ठिकाणी मुलांचं मार्गदर्शन आपल्यास करतात आणि त्या माध्यमातून उद्भू सर असतील यांचं मुलांचं मार्गदर्शन आपल्याला सतत लाभत असतं आणि या सुंदर नाटिका या ठिकाणी समोर प्रबोधनाची आपण सादर केली. त्या संदर्भामध्ये आपण आपल्या शाळेविषयी दोन शब्द आपण या ठिकाणी काय सांगू शकता? आमची सर फक्त आम्हाला शिक्षणच नाही तर बाकीच्या विविध खेळांमध्ये कलागुणांमध्ये वाव देतात. जर मुलांना हिंमत नसेल होत तरी पण सर त्यांच्याकडून जबरदस्तीने का होईना करून घेतात, म्हणजे त्यांना त्यानंतर त्याची डेअरिंग येते स्टेजवरती पण भाषण करायचं असलं त्या दिवशी सर आवर्जून एखाद्या मुलाला उभं करतात, म्हणजे त्याला त्या विषयाबद्दल एक आवड होती
त्यानंतर तो कुठेही भाषण करू शकतो. आणि आमच्या शाळेचे जर संस्थापक म्हणायचे आले तर असं कुठल्याच शाळेत संस्थापक नसतील जे स्वतः शाळेत येऊन विद्यार्थ्यांसोबत बोलतात, विद्यार्थ्यांसोबत वावरतात आणि विद्यार्थ्यांसोबत संवाद साधतात की त्यांचं काय चालू आहे काय नाही. आणि डबल त्यांनी आम्हाला अशी पण एक सूट दिलेली आहे, तुमच्याकडून काही पण चूक झाली तरी तुम्ही मला येऊन सांगा, आपण त्याच्यावर काही ना काही तोडगा काढू. म्हणजे असं नाही कुठं म्हणजे चूक झाली म्हणजे त्याच्यावर तोडगा निघणार नाही सर. आम्हाला दादाकडून तेवढा आदर शाळा त्यांचे सर्व कॉन्व्हेंट असतील, त्यांची शाळा असतील, विविध शाळा आहेत, विविध उपक्रम ते राबवत असतात. त्या उपक्रमाला तिकेला यांच्या भरपूर हार्दिक शुभेच्छा हवी वाटचाली. आणि या ठिकाणी Na go si sta binti, sempre va.